जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आवाज उठवतो आहे. त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये झरे, कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये औसा या ठिकाणी आम्ही मेळावे घेतले. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या काही वर्षापासून पेंडिंग आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही युनियनमुक्त व्हा, पावतीमुक्त व्हा अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं आणि जवळजवळ राज्यातले 70-80% डेपो आता पावतीमुक्त आहेत. युनियनच्या कुठल्याही पुढाऱ्यांशी त्यांचा कसलाही संबंध नाही आहे आणि म्हणून राज्य सरकारकडं आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी काल एक पत्रही दिलेलं आहे की राज्यातल्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण आहे आणि ती सगळी लोकं संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. तर आज मला महाराष्ट्रातील विदर्भ असेल, खान्देश असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, इथल्या अनेक डेपोतून फोन आले की आता आम्ही आजपासून संपावरती जातो आहे. आज जवळजवळ 70% डेपो संपावरती गेलेले आहेत आणि म्हणून राज्य सरकारकडं आमची आपल्या माध्यमातून हीच मागणी आहे की महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यावरती जो अन्याय चालू आहे, जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं आहे तेच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे, ही राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि म्हणून आज आम्ही त्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आमचा पाठिंबा आहे आणि आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील जे बाकीचे एसटी कर्मचारी आहेत, जे आता ड्युटीवरती आहेत, त्या सर्वांना आवाहन करतो आहे की आज रात्रीपासून मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कर्मचारी, अधिकारी हे सगळे बेमुदत संपावरती जात आहेत आणि या संपाची एकच मागणी आहे, एसटीचं विलिनीकरण हे राज्य सरकारमध्ये झालं पाहिजे. ह्याची दुसरी कुठली मागणी नाही. हा महागाई भत्ता द्या, सातवा वेतन द्या, अमुक द्या, तमुक द्या असल्या कुठल्याही मागण्या नाहीत. की जे राज्य कर्मचाऱ्यांना मिळतं आहे तेच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे, अशासाठी आज मध्यरात्रीपासून सगळे एसटी कर्मचारी संपावरती जात आहेत. काही एसटी कर्मचारी वाटेत आहेत, काही प्रवासी त्या एसट्यांमधून प्रवास करतायत, तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्यरात्रीपर्यंत एसट्या चालू राहतील आणि मध्यरात्रीपासून सगळे कर्मचारी संपावरती जातील. राज्य सरकारला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की आत्तापर्यंत ह्या एसटी कर्मचाऱ्यांचा जेव्हा जेव्हा आंदोलन झालं, जेव्हा जेव्हा संप झाला, त्यांना मोडीत काढायचं, त्यांच्यावरती कारवाई करायचं, त्यांना भीती दाखवायची असा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून होतो. तर राज्य सरकारला आपल्या माध्यमातून आमचं हे सांगणं आहे की तुम्ही जर ह्या 1,20,000 कर्मचाऱ्यावरती जर कारवाई करण्याचा काही बडगा उगारला, कुठलंही निर्णय न घेता, तर मी स्वतः माननीय परिवहन मंत्र्यांच्या दालनात करून सुद्धा एसटीचं विलिनीकरण हे राज्य सरकारमध्ये केलं नाही तर महाराष्ट्रातले आता जवळपास 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. कोणी एसटीमध्ये आत्महत्या केली, कोणी एसटीच्या मागे टपाला सीडीला पास लावून घेतला, कोणी औषधून मेलं. तर आता लोक जर अशीन तशी मराय लागले, राज्य सरकार त्यांच्याकडे बघत नाही, तर एसटी कर्मचारी सगळे नाही नाही आता त्यांना पगार 14,000 काही कर्मचाऱ्यांना पगार आहे, 8,000 काही कर्मचाऱ्यांना आहे आणि इतकी मोठी तपावत आहे. नाही 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 नाही, जे आता जे नवीन मुलं लागलेली आहेत त्यांचे पगार 8,000 वर जातच नाही. ओव्हर टाईम असेल तर मग त्यांना एक्स्ट्रा पडेल, पण 14,000 वर पगार कुठल्याही म्हणजे अशा अनेक कर्मचाऱ्यांना मिळत नाही. मग जे कोणी आता जुने आहेत, जे आता रिटायरमेंटला आलेत, त्या लोकांना मग थोडा जास्तीचा पगार आहे. परंतु पेन्शन म्हटलं तर 1,200-1,500 वर पेन्शन कोणाला नाही, पेन्शन पण नाही आणि पगार पण नाही. त्यामुळं ह्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं आहे तेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळावं. म्हणजे आता दुसऱ्या गाड्यावरती पण चालक आहेत, महाराष्ट्र शासनाच्या ज्या समजा जिल्हा परिषदच्या गाड्या आहेत, कलेक्टर ऑफिसच्या गाड्या आहेत, त्या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय आणि या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय असं होता कामा नये. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं आहे तेच ह्यांना मिळावं. नाही नाही नाही, त्यांना खाजगी टेंडर जे एस टी महामंडळानं काढलेले आहेत आतापर्यंत, काय 400 कोटीचे आहेत, काय 500 कोटीचे आहेत, काय ड्रेसचं टेंडर, म्हणजे ज्या ड्रेस 18 ते 19 कोटीत मिळत होते ते मला वाटतं 38 कोटीचं टेंडर यांनी काढलं आहे. या एस टी महामंडळाची निर्मिती झाल्यापासून आत्तापर्यंत 50 लाखाच्या वर अजून चोरी झाली नाही, पण चोरी होऊ नये म्हणून 9 कोटीचं टेंडर आहे. म्हणजे हे एस टी डेपोमध्ये जो पैसे कलेक्ट होतात ते बँकेपर्यंत नेऊन भरायचं टेंडर ह्यांनी 9 कोटीचं काढलं आहे. म्हणजे अशा अनेक अपराध, किंवा स्वच्छता करण्याचं टेंडर जवळजवळ 400-500 कोटीचं काढलेलं आहे आणि त्यांचं देणं राज्य सरकार देत आहे.
ह्या ठेकेदारांचे पैसे देत आहेत पण एस टी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर करत नाहीत, एस टी कर्मचाऱ्यांना कुठला न्याय या राज्य सरकारच्या माध्यमातून मिळत नाही. अनेक तर विषय असे आहेत की जे टायर येतात एस टी डेपोकडं ते बऱ्यापैकी जुने टायर, रिमोल्ड केलेले टायर त्यांच्याकडे येतात. मी यांत्रिकी विभागाच्या अनेक कर्मचाऱ्याशी बोललो तर ते म्हणतात की जो माल आम्हाला पॅक होऊन येतो त्याचं पॅकिंग नवीन असतं आणि त्यात मटेरियल जुनं असतं. आम्ही जर आज त्याला मटेरियल घातलं तर मुंबईतून गाडी परत येईल याची शाश्वती नाही. पण कधी कधी त्यांचं महामंडळाचं मटेरियल येत नाही तेव्हा आम्ही डेपोच्या अधिकाराखाली खाजगी दुकानातून आम्ही जेव्हा मटेरियल घेतो त्या मटेरियलला 4-4 वर्ष काही होत नाही. म्हणजे सगळ्या बाजूनं एस टी धुवून खायचा प्रयत्न चालू आहे. तर राज्य सरकारची प्रॉपर्टी आहे तर राज्य सरकारच्या ताब्यात घ्यावं. अनेक महामंडळं महाराष्ट्रातली आहेत ती सगळी राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. मग हे ह्याचं स्वायत्तता रद्द करून विलीनीकरण करावं हीच कर्मचाऱ्यांची मागणी. नवाब मलिक किंवा वानखेडे यांच्यावर जे जातीपातीचं सुरायची का टिप्पणी हे कितपत योग्य वाटतं आणि राज्यकर्त्यांना एवढं हे कळत नाही का कोणीही कुठलाही धर्म स्वीकारला तर त्याची जात बदलत नाही, जन्मानं जी जात असते ती मरेपर्यंत जात तीच राहत्या, तरी सुद्धा अशा पद्धतीनं जे काही सुराय आणि एकंदरीत सुराय कितपत योग्य वाटतं? नाही नाही, आता बघा तुम्ही ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये ड्रग्जवरती कारवाई चालू आहेत त्या कारवाईच्या संदर्भामध्ये राज्य सरकार हे त्या लोकांची इतकी बाजू धरून बसलं आहे, त्यांना काय पडलं आहे? महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, आपल्याकडे महापूर आला त्या लोकांना अजून तुम्ही नुकसान दिलं नाही, विविध प्रश्न आहेत. आता हे एस टीवाले सगळे कर्मचारी आज संपावर जाते त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे आणि तुम्ही रोज सकाळ दुपार संध्याकाळ ह्या गांजा बाबतीमध्ये ह्या कोकेनच्या बाबतीमध्ये ड्रग्जच्या बाबतीमध्ये तुम्ही रोज सरकार फ्रेश घेत आहे. म्हणजे सरकारला नेमकं काय करायचं आहे? हे गांजावाल्यांच्या बाजूच्या आहेत का, हे ड्रग्जवाल्यांच्या बाजूच्या आहेत का, ह्याचे सगळे लागे बांधे ह्या सरकारमधल्या मंत्र्यांच्यापर्यंत जात आहेत. आता नवाब मलिकांचे जावाई अरेस्ट आहेत, म्हणजे ह्या सगळ्या टोळ्याशी यांचे संबंध आहेत का? तुम्ही एका अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरनं का अरेस्ट करताय कारण नसताना? जातीचा आणि अधिकारी प्रशासनामध्ये काम करण्याचा काय संबंध आहे? म्हणजे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष विचलित करायचं आहे, महाराष्ट्रातलं ज्या प्रश्नावरचं लक्ष बाजूला करून या सगळ्या लोकांच्याकडं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी महाराष्ट्रातले मंत्री हा खाटाटोप करतायत. पण महाराष्ट्रातल्या लोक आता ते उघड्या डोळ्यानं सगळं बघतायत की तुम्ही किती बाजू एखाद्या विषयाची घ्यावी. रोज रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोच विषय गेले 15-20 दिवस चालू आहे आणि सरकारचे मंत्री या विषयात सकाळ दुपार संध्याकाळ प्रेस घेत आहेत. म्हणजे हे गांजावाल्यांचे प्रवक्ते झालेत, त्यांना कुठलं महाराष्ट्रातल्या लोकांचं काही पडलेलं नाही. नाही नाही, हे बघा ह्यांना जातीवरती जायचाच विषय नाही ना, तुम्ही त्यांची जात घ्यायचा प्रश्न नाही ना. तो एक सक्षम अधिकारी आहे, प्रामाणिकपणे काम करतो आहे. तर तुम्ही तुमचे दुसरे काय ॲलिगेशन असतील तर तुम्ही त्या विषयावरती बोला ना, तुम्ही त्यांच्या जातीवरती काय बोलताय? तुम्हाला कुणी अधिकार दिलाय की त्यांच्या जातीवरती बोलावं? मंत्रीपदे शपथ घेताना शपथ घेतली जाते कुणाचं ममत्व किंवा कुणाचा तिरस्कार केला जाणार नाही एक बाकीचे आरोप. नाही नाही, ह्यांनी अनेक वेळा या शपथेचा भंग केला आहे. अनेक वेळा हे लोकांच्या बाबतीमध्ये ममत्व बाळगतात, काही लोकांच्या बाबतीमध्ये आकस बाळगतात. हे काय पहिलंच प्रकरण आहे का? अनेक प्रकरणामध्ये असं होतं आहे की त्यांनी जी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे त्या शपथेचा कायम या सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्यानं अनेक वेळा भंग केलेला आहे.